नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सुप 13 गेममध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण इनोवा म्हणजे टोयोटा कारचं पॅक डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन फॉर्च्युनर दोन टोयोटा भेटतील. एकच फाईल डाउनलोड करा, त्यात तुम्हाला चार वेगवेगळ्या गाड्या भेटणार. तर ही आपण टोयोटा पाहूया 2022. तिथं स्टेअरिंग वगैरे पाहा कसं एकदम खरंखर दिसतं आहे. हे सगळे डोअर ओपन होतात आहे, डोअर ओपनवाल्या किनी आणि दोन नंबरच्या किनी काचा वर जातात साईडच्या. तुम्हाला याच्यात कॅरेज पण भेटते वरती, त्याच्यावर बॅग भेटतील ॲड केलेल्या. एकदम भारी येतं. तुम्हाला एकदम चार गाड्या भेटणार आहे यामध्ये, पण एक एक गाडी तुम्हाला त्यात ॲड करावं लागेल. तर त्याला कसं डाउनलोड करायचं ते आज आपण पाहणार आहे. तरी तिचं आतलं बघा, केबिन एकदम खरं दिसतं आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनवर लिंक दिले, त्याच्यावर क्लिक केले का असं ओपन होईल. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही नाही आहे, तुम्हाला त्याच्या कमेंट बॉक्समध्ये भेटणार आहे डाउनलोड करायची लिंक आणि पासवर्ड त्या व्हिडिओत राहील. हे बघा, हे कमेंट बॉक्समध्ये गेले की तुम्हाला ही लिंक भेटते. इथे काय करायचं, सबस्क्राईब ऑन यूट्यूब करायचं. आता इथं आलं की ह्या चॅनल सबस्क्राईब करायचं, त्याच्याच फोनच्या साईडला तीन लाईन आहेत खालच्या साईडला, ते दाबायचं. तुम्ही गुगल क्रोमवर जाल परत. हां, पहिलं पेज झालं तिथं. ओके, आता दुसऱ्या ह्याच्यावर लाईक ऑन व्हिडिओज क्लिक करायचं. परत त्या यूट्यूब चॅनलची लिंक ओपन होते, लाईक करा त्या व्हिडिओला. परत तीन लाईन आहेत खाली, ते बटन दाबा. परत गुगल क्रोमवर याल. ते दोन्ही प्रोसेस कम्प्लीट झाल्या अनलॉक लिंकवाल्या की अनलॉक लिंक म्हणून ऑप्शन येतं बघा. ते पेज गुगल क्रोममध्येच ओपन होणार आहे. इकडे यूट्यूब चॅनल ओपन झाले. आता अनलॉक लिंक केलं की तुम्हाला इथे 15 सेकंद थांबायचं सांगतंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 12-13 सेकंद झाले थांबायचं. खाली स्क्रोल डाऊन करायचं आणि व्हेरीफाय वगैरे म्हणायचं असं असतंय. एकदम सोपं आहे, फक्त थोडं टाईम लागतं, 1-2-3 मिनटं लागतं तुम्हाला. 3 वेळा असे 15 सेकंद थांबायचं आहे. झालं 2 सेकंद 1 सेकंद संपलं. व्हेरीफाय म्हणायचं ते काय निळ्या कलरचा आलं. त्याच्यावर केलं की खाली यायचं परत. जिथं मी क्लिक करतो तिथं करा म्हणजे झालं. कंटिन्यूवर क्लिक करायचं म्हणजे 3 पैकी 1 प्रोसेस आपली कम्प्लीट झाली. आता ही ॲड क्लोज करायची वरती क्रॉसचं बटन दाबून साईडचं. परत इथं 15 सेकंद थांबायला होते बघा. तर गाडी एकदम भारी दिसते साईडला बघू शकता तुम्ही. अच्छा, तुम्हाला दोन टोयोटाचे इनोवा भेटतील, दोन टोयोटाचे फॉर्च्युनर भेटणार आहे. आता हे सेकंद संपले काही की पुन्हा खाली जायचं आपल्याला. एकदम सोपं आहे. ओके, व्हेरीफाय म्हणा. व्हेरीफाय केलं की खाली यायचं. कंटिन्यू परत म्हणायचं. दुसरी स्टेप चालू झाली आपली. इकडं लोड पण होतं गेममध्ये ॲड. परत यायचं, ते थांबायचं 13 सेकंद थांबायचं. आता हे तिसऱ्यानंतर जनरेट लिंकचा ऑप्शन येतो आपल्याला. तर हे पुढे टोल नाक आला साईडला गाडीच्या ह्याच्यामध्ये. आणि MSRTC ट्रॅफिक मोड आहे वर्जन 4.2. त्याला डाउनलोड कसं करायचं तर व्हिडिओ बनवला आहे. मॅप डाउनलोडिंगचा प्रॉब्लेम होता, तो पण व्हिडिओ बनवला आहे. त्याला जरा जास्त वेळ लागतो पण डाउनलोड करायला सॉफ्टसील पॅकला. त्यानंतर तुम्हाला ओरिजिनल APK डाउनलोड करायची, OBB पण डाउनलोड करायची. आता वरी पाहिजे म्हणायचं इकडे करायचं, कंटिन्यू जाऊन क्लिक करायचं. झालं की आता जनरेट लिंक्स येते. आता प्लीज वेट, इथं 3 सेकंद थांबावं लागतं. थोडं उशीर लावते लिंक कधी कधी, तर थांबा थोडं. असं 0 सेकंड होते. आता गेट लिंक म्हणायचं. जसं तुम्ही याला क्लिक कलर की असं तुमच्या पुढे ही पेज येते, असं डाउनलोडिंग गोल झालं. ते झाल्यानंतर तुमच्या पुढे फाईल येते, किती MB दिसते वगैरे दिसते. ॲक्सेप्ट कुकीजवर क्लिक करा. हां, इथं दिसलं. आता जी डाउनलोडिंग ही फाईल आहे, त्याच्या कोपऱ्यात वरती उजव्या साईडला 3 डॉट दिसतात बघा, टिंबा. हां, त्याच्यावर क्लिक करायचं. मग डाउनलोडिंगचं ऑप्शन येतं. हां, इथं डाउनलोडिंगचं 2 नंबरला ऑप्शन आलं आहे. क्लिक केलं, आता फाईल डाउनलोड होते आणि खाली परत कंटिन्यूचं ऑप्शन येणार तुम्हाला. पाऊस पडतं इकडे गाडीचं बघा शकता तुम्ही, खतरनाक असं स्टेअरिंग दिसत आहे. इंटिरियर थोडंसं डार्क आहे पण ठीक आहे. थांबायचं तिथे 100% होईपर्यंत.
असं ते सॉफ्ट स्किल पॅक डाऊनलोड करायचं आहे मी सर, ते ट्राफिक मोडचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. त्याला पण असंच ग्रीन येतं, म्हणजे वेळ लावतं ते. तर ते संपतील 100% होईल लगेच. झालं, मी एकदम नॉर्मल प्रोसेस केली, काही पण स्किप केलं नाही. तुम्ही पण असंच करा. आता कंटिन्यू म्हणायचं आहे, ते वरती घेतं थोडं, कंटिन्यूवरती क्लिक करायचं. वरती डाउनलोडिंग झाली बघा फाईल. आता काय करायचं, तुम्हाला ZHU ओपन करायचं. ZHU आहे ना फोनमध्ये, असं इन्स्टॉल करून ठेवा, त्याच्यावर क्लिक करा. बघा मी घेतलं आहे आणि गेम पण घेऊन ठेवलेली आहे. आता डाउनलोडचा फोल्डर दिसतो बघा फोनचा, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यात फाईल भेटेल तुम्हाला खाली कुठेतरी. स्क्रोल डाऊन करायचं, शेवट पण असत अशी ऑरेंज कलरची फाईल आहे, तिला चेन लावल्यासारखं दिसत आहे. तुम्ही आले इथे खाली तर इथे भेटून जाईल. हा टोयोटो कार्स मोड्स बघा, त्याच्यावर क्लिक करा आणि व्ह्यू म्हणा. पहिल्यांदा व्ह्यू म्हणा किती फाईल्स बघा, त्यातली एक एक्स्ट्रा करायचे. पण त्याच्यासाठी पहिले व्ह्यू म्हणा. बघा इथं 4 गाड्या आहेत, त्यांनी त्याचे 3 डिलिव्हरीजसारखं भेटतं. तुम्ही कुठली घेऊ शकता, तुम्हाला एक ॲड करायला. पासवर्ड सेम आहे सगळ्या गाड्यांसाठी. पण आता काय करा, त्याच्या जोरात प्रेस करायचं, एक्स्ट्रॅक्ट म्हणायचं. एक्स्ट्रॅक्ट का परत एक दाखवतो, एक्स्ट्रॅक्ट म्हणायचं. एक्स्ट्रॅक्ट म्हणलं की तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येतं वरती सगळ्यात, तिथं क्लिक करायचं. ते काय मार्किंग केलं त्याच्यावर, मग डिवाईस स्टोरेजचं ऑप्शन ओपन होतं आपल्याला, त्याच्यावर जायचं. त्याच्यामध्ये बूस्टरचा फोल्डर भेटतं आहे, त्याच्यात गेम इन्स्टॉल करा, मग बूस्टरचा फोल्डर भेटतं. मग मोड्समध्ये जावा. मोड्समध्ये गेले की इकडं राईट साईडचं खाल्या ॲरो येतो, दाबायचा आहे. तो दाबला की तुम्हाला पासवर्ड विचारेल. पासवर्ड त्या व्हिडिओमध्ये पहा, निम्म्यापेक्षा पुढे गेलं भेटेल तुम्हाला. तर तुम्ही गेम ओपन करायची, गेम तर तिकडे गेली गाडी, याच्यामध्ये गाडी गेममध्ये गेले. गेममध्ये ओपन केलं, गॅरेजमध्ये जायचं. साईडच्या ॲरोने पाहिजे आपला मोड किती असतील. त्यात तुम्हाला ही गाडी भेटेल अशी इथे. मग तिला जाऊन म्हणायचं यूज, मग यस म्हणायचं. यूज केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय वरती पाहणं दिसतो आहे, तिथं रिपेअर करायचं पण ऑप्शन आहे. ओके, मी दाखवतो परत. इथं काय 90% खाली डॅमेज झालं की रिपेअर होते गाडी, ते लिवरी लावायचं आहे. आणि पुसलं काय मग गाणं वगैरे लावायचं आहे, पण कोण लावत नाही सहसा ते. तरी अशा प्रकारे गाडी गेममध्ये आली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.